कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला विशेष म्हणजे कसबा पेटीत भाजपच्या गिरीश बापट मुक्ता टिळक यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा प्रभाव होता पण आत्तापर्यंत भाजपचा बालेकिल्ला असणारा कसबा पेठ नेमका याचवेळी भाजपने कसा गमावला तसेच या निवडणुकीतील पराभवाचा आत्ता भाजपने शोध सुरू केला आहे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघातील सदाशिव पेठ नारायणपेठ शनिवारपेठ कसबा पेटीतील भाजपचे मताधिक्य प्रामुख्याने घटल्याचे या निकालातून समोर आले विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे स्वतः महापालिकेत या पेठ भागाचे प्रतिनिधित्व करत होते कसबा विधानसभा मतदारसंघात शनिवारी पेठ स सदाशिव पेठ कसबा पेठ सोमवारपेठ रस्तापेठ रविवारपेठ कडकमाळ आळी महात्मा फुले पेठ लोहियारनगर कासेवाडी या महापालिकेच्या सहा प्रमुख प्रभागाचा समावेश आहे या प्रभागात भाजपचे सोळा नगरसेवक शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत या प्रभागात सर्वाधिक सोळा नगरसेवक भाजपचे असतानाही आणि हे सर्वच्या सर्व हेमंत रासनेच्या प्रचारात होते पण तरीही या पेठ भागातील हक्काची मतेही रवींद्र दंगेकरांना मिळाल्याने भाजपच्या नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर आणि प्रचारातील सक्रिय सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत तर दुसरीकडे पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपमधील अंतर्गत मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले कसब्यातील सोळा नगरसेवकांपैकी बहुतांश आमदार हे गिरीश बापट यांचे समर्थक आहेत पण गिरीश बापट यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात दिसले नाहीत याशिवाय कसब्यात ब्राह्मण उमेदवार देण्यावरूनही भाजपमध्ये बरेच मतभेद समोर आले होते त्यामुळे हे नगरसेवक रासनेंच्या प्रचारात दिसले असले तरी आता त्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत पोटनिवडणुकीत जाहीर झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांनाही जोमाने कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या तसेच भाजपला मताधिक्य न मिळाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांचा विचार करणार नाही असा इशाराही त्यांनी एक प्रकारे दिला होता त्यामुळे आता कसब्यातील भाजपच्या या सोळा नगरसेवकांचे भवितव्य पणाला लागलेले आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत